मोटार गाडी यांची फसवणूक अपहार करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्या अटकेमुळे 7 गुन्ह्यांची उकल करून 31 चारचाकी वाहने किंमत 2,10,00,000 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. चारचाकी वाहने जास्तीचे भाड्याने मोठमोठ्या कंपनीत लावतो असे आमिष दाखवून ही वाहने घेऊन पहिल्या 1-2 महिन्याचे भाडे देऊन त्यामार्फत आणखी इतर लोकांचे वाहने भाडे तत्वावर घेऊन सर्व वाहने तिहाईत व्यक्तीकडे गहाण ठेवून फसवणूक करून पळून गेले होते. गुप्त बातमीदार व तांत्रिक माहिती आधारे अनेक दिवस पाळत ठेवून अंधेरी मुंबई येथे सापळा रचून छोलेलाल उर्फ राजेश शर्मा यास ताब्यात घेऊन आरोपीताकडे तपास करून त्यांचा साथीदार हरीशदास शिलोत्रे यास चेंबूर मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक करून दोन्ही आरोपितांकडे कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपितांनी फिर्यादी यांच्याकडून भाडे तत्वावर घेतलेली वाहने तिराहित व्यक्तीकडे गहाण ठेवले असल्याचे आढळून आले. 2,10,00,000 रुपये किमतीचे एकूण 31 चारचाकी वाहने महाराष्ट्रातून व परराज्यातून जप्त करण्यात आलेली आहेत.